कार्यक्रम संपवतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना ज्यावेळेस शत्रूनं संपूर्ण वेढा परिसराला घेरला होता त्यावेळेस तिथून सुटका कशी करायची बाबा, तर त्यावेळेस सर्वांनी म्हटलं की महाराज तुम्ही इथून निघून जा आम्ही पाहतो. त्यावेळेस महाराजांनी असं म्हटलं की नाही, मी जर गेलो तर तुम्ही मेले तरी माझा काय फायदा होईल. पण त्यावेळेस एक त्याच्यातला व्यक्ती होता की त्यांनी असं म्हटलं की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. आणि त्याचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. ज्यावेळेस पावनखिंडामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं शिवाजी महाराजाला की तुम्ही जोपर्यंत विशालगडावर पोचत नाही, विशालगडावर पोचल्यानंतर तोफीची जोपर्यंत सलामी येत नाही तोपर्यंत मी शत्रूला पावनखिंडामधून जाऊ देणार नाही. आणि वास्तव घडलं मित्र हो तसंच. ज्यावेळेस शिवाजी महाराज विशालगडावर पोचले आणि ज्यावेळेस तोफेचा आवाज आला त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेला समजलं की माझे महाराज तिथे सुखरूप पोचले आणि त्यानंतर त्यांचे गतप्राण झाले. तसं जे काही आपले बांधव शहीद झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही पाहिजे आणि शासनाने याची कुठं ना कुठं दखल घेतली पाहिजे. परिणामी सर्व संबंधित गोष्टीबद्दल आगाराचा आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र शासनाचा मी जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो. कामगार एक जुटीचा, कामगार एक जुटीचा. आदरांजलीचा कार्यक्रम संपला.